संभाजी आरमार दिव्यांग संघटना तसेच संभाजी आरमारच्या वतीने समाज कल्याण केंद्र इथं दिव्यांगांच्या नाव नोंदणीचा उपक्रम घेण्यात आला. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभाग भारत सरकारअंतर्गत संभाजी आरमार दिव्यांग संघटनेच्या वतीनं बुधवारी समाज कल्याण केंद्र इथं दिव्यांग बांधवांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम नावनोंदणी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमडे, बाबूलाल फणीबंद, गजानन जमदाडे, अनंतराव नीळ, शैलेश ठेगळे आदींची यावेळी उपस्थिती होती. पालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी सवलतींचा संधीचा लाभ घेण्याकरता दिव्यांगांची नावनोंदणी आवश्यक असल्याचं म्हटलं. पुन्हा एकदा सांगतो की आता तुम्हाला 1 वर्षाकडे वेळ आली, विषय वेगळा आहे थोडा, पण हे पैसे महापालिकेचे नाही, आमच्याकडे पैसे नाही असं कारण नाही, पैशामध्ये दिलेला जमा आहे, पैशामुळे अडचण नाही. आणि ज्या महिला आहेत एखादं काही करायचं आहे, तुम्हाला एम्ब्रॉयडरी करायचं आहे, शिलाई करायचं आहे, आता येतच नाही मशीन चालवायला, तर ती शिकवायची सुद्धा व्यवस्था त्याच्यात आहे. मशीन किंवा काही तुम्हाला साहित्य लागणार, 2 लाखापर्यंत बँक देते आणि बँकेला शासनाकडनं तर ते आहे उद्देश दिले, हे केलंच पाहिजे. त्यामुळे जसं इतर बँकेच्या मला फिरायला तर तुम्हाला फिरायला लागणार नाही, तर तोही फायदा असतो. तर ग्रुपनी केलं तरी सुद्धा आता तुमचं छोटा मोठे मोठे लग्न करतात, कार्यक्रम करतात, कॅटरिंगचे कामं घेतात, तर त्यासाठी सुद्धा अलाउड आहे. दिव्यांगांच्या समस्या ध्यानात घेत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरता नावनोंदणी उपक्रम हा विशेष उपयुक्त ठरेल असा विश्वास श्रीकांत डांगे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रवीण मोरे, सोमनाथ मस्के, संतोष कदम, प्रमोद माने यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.